उत्तराखंडमध्ये पावसानं हाहाकार माजवलाय. भूस्खलनामुळे अनेक रस्ते बंद आहेत, वाहतूक विस्कळीत झाली आहे, टेकडीवरून ढिगारा आणि मोठमोठे दगड आल्यानं यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला होता, त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला गाड्या अडकून पडल्या होत्या. आरोग्य विभागाची नोकर भरती अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच 11,000 जागांसाठी जाहिरात निघणार आहे. ठाण्यात रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारला जाग आल्यानंतर भरती प्रक्रियेला वेग आलाय. क आणि ड श्रेणीतील 11,000 जागांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघण्याची शक्यता आहे. पुण्यातून आज सुटणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. चिंचवड ते खडकी स्टेशन दरम्यान सुरू असलेल्या तांत्रिक कामासाठी लोणावळ्याच्या दिशेनं जाणाऱ्या 12 गाड्या तर पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या 12 फेऱ्या रद्द केल्या आहेत. पुणे लोणावळा, पुणे तळेगाव डेक्कन एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस देखील आज धावल्या नाही. प्रवाशांची मागणी लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं मुंबई अहमदाबाद अशी दुसरी वंदे भारत ट्रेन चालवण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. याबाबत सर्व बाजूने अभ्यास केला जातोय. यानंतर प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येईल. उद्यापासून मुंबईमध्ये प्लास्टिक पिशव्या बंद होणार आहेत. पर्यावरण रक्षणासाठी मुंबई महानगरपालिका प्लास्टिक बंदीसाठी धडक कारवाई सुरू करणार आहे. भरारी पथकाकडून उद्या थेट कारवाई सुरू होईल. दुकानदार, फेरीवाले, मॉल भरारी पथकांच्या रडारवर असतील. प्लास्टिक पिशवी आढळली तर 5,000 रुपयांचा दंड होणार आहे. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात 4 विस्तारित मेट्रो मार्गिकांचा सविस्तर प्रकल्प अहवाल मनपानं राज्य सरकारकडे पाठवला आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर हा अहवाल केंद्राकडे पाठवला जाईल. आगामी निवडणुका लक्षात घेता त्याला तातडीनं मंजुरी मिळेल अशी शक्यता आहे. मोनोरेल सध्या 500 कोटींनी तोट्यात आहे. 2007-2008 MMRDA मोनोरेल प्रकल्प सुरू केला, त्यासाठी 2,400 कोटी रुपये खर्च झाला होता. सुरू झाल्यापासूनच मोनो तोट्यात चालतीये, त्यामुळे मोनोरेलला पोसायचं कसं यावर आयुक्तांनी अभ्यास सुरू केला आहे. राज्यातील शाळांमध्ये लवकरच 2,000 ग्रंथालय स्थापन करण्यात येणार आहेत. त्यात 2,00,000 पुस्तकं उपलब्ध करून दिली जातील, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वाढीला लागेल असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. भंडाऱ्याची उधळण म्हणजे